गणेशोत्सवात अनेक जण सामाजिक संदेश देत नागरिकांचं मनोरंजन करत असतात. याच गणेशोत्सवाचं औचित्य साधत पुण्यातील पर्वती परिसरात राहत जुन्या मोटारींचे मॉडेलचे संग्रह करणारे रत्नाकर जोशी यांनी आपल्या घरात पुणे शहरातील वाहतुकीचा खेळ खंडोबा यावर आधारित प्रतिकृती तयार केली आहे. सध्या देशामध्ये सगळ्याच महानगरांमध्ये वाहतुकीची कोंडी हा मोठा ज्वलंत प्रश्न आहे आणि हा प्रश्न पुण्यासारख्याच शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यासाठी माझ्याकडे असलेल्या संग्रहातील 300 गाड्यांपैकी काही गाड्यांचं इथं वाहतुकीचे नियम प्रदर्शन मांडलेलं आहे, जेणेकरून वाहतुकीची कोंडी लवकर सुटेल व पुणेकरांना जास्तीत जास्त लवकर प्रवास करता येईल या उद्देशाने हा डेकोरेशन केलेला आहे. रत्नाकर जोशी हे पुणे आरटीओमधून निवृत्त झालेत. 1986 पासून जुन्या मोटारीपासून ते नवीन मोटारीपर्यंतच्या मोटारी जोशी यांच्या संग्रहात पाहायला मिळतात. याच मोटारीचा त्यांनी वापर करत शहरातील वाहतुकीवर आधारित देखावा तयार केलाय. यामध्ये शहरात दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक आणि त्यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी दाखवण्यात आली आहे. 1923 सालच्या फोर्ड बनावटीच्या ट्रक, हमर, फेरारी, जॅग्वार इत्यादी तसंच परदेशी बनावटीच्या कार, मारुती कार, महिंद्रा, डुकाटी इत्यादी दुचाकींच्या प्रतिकृती देखील इथं बघायला मिळतात. माझ्याकडे 150 परदेशी बनावटीचे आहेत तर 75 भारतीय बनावटीचे आहेत. आत्तापर्यंत माझी 50 प्रदर्शनं झालेली आहेत. वेगवेगळ्या रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या संदर्भात वेळेस मी प्रदर्शन भरवत असतो आणि त्यातूनच मुलांना वाहतुकीच्या नियमांची माहिती देतो